गाजर हलव्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो गाजर, 1 वाटी साखर, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, 1 वाटी खवा, वेलची आणि दूध, 1 कप दूध. गाजर स्वच्छ धुवून पील करून घ्यावे. गाजर धुवून छान किसून घ्यावे. दूध गरम करून थंड करून घ्यावं आणि एका कढई गरम करून 2 चमचे तूप गरम करून तूप गरम झालं त्याच्यामध्ये गाजर तेला गाजर छान परतून झालं. मंद आगीवर साखरेचे 1 वाफ आहे. वाफ झाली असेल. आपण आता झाकण करून बघूया. गाजराचा कलर थोडासा चेंज झाला. आता आपण याच्यात दूध टाकूया. 1 कप दूध. दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करू. ह्या दुधामध्येच गाजर छान शिजू द्यायचं. त्यासाठी आता आपण परत झाकण ठेवूया. याला 5 ते 7 मिनिटं लागतात. आपण टाकलेल्या दुधामध्ये गाजर व्यवस्थित शिजलेले आहे. आता याच्यात आपण खवा टाकूया. खवा ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपल्याला साखर टाकायची. 1 वाटी साखर, 1 साखरेला परत पाणी सुटतं तर आपण साखर टाकून परत थोडा वेळ पाणी आटेपर्यंत गाजर हलवा शिजवून घ्यायचा. वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर शेवटी टाकायची म्हणजे त्याचा वास राहतो. ड्रायफ्रूट्स टाकूया. परत 1 चमचा तूप टाकूया जेणेकरून गाजर हलव्याला एक व्यवस्थित छान ग्लेज देतो. गाजर हलवा थंड किंवा गरम सर्व्ह करावा.